जॉयल स्पोर्ट्स पिंपला संघ आपण कुठंच जाऊ नका, थांबायचं आपल्याला सागर. इन्सा स्टोक खेळण्याचा प्रयत्न, आत्मघात की प्रयत्न, आणि पहिल्या चेंडूवर मैदान सोडावं लागेल केतन याला. प्लेसमेंट ठीक नव्हती, चेंडू थोडासा इन्सा स्टोक खेळण्याचा प्रयत्न, चेंडू शॉर्ट कव्हरला जातोय. चांगलं शतक्षण आपण पाहतोय. पहिला फलंदाज बाद होतोय केतन. फटका मारण्यासाठी मित्र तुमचं प्लेसमेंट फार महत्वाचं असतं, शॉर्ट सिलेक्शन फार महत्वाचं असतं. रुपेश येतो नेक्स्ट बॅट्समन. पहिल्या चेंडूवर ब्रेकथ्रू प्राप्त करतो गोलंदाज सागर. पुन्हा एकदा सज्ज होतो भारगुस्त पंचनकड, गाठ घेतोय रॅटम. या ठिकाणी मात्र चेंडूला शॉर्ट ऑन पोल केले, प्लेसमेंट ठीक नाही आहे. चेंडू आम्ही शतरक्षक झेल घेण्याचा प्रयत्न अतिशय जबरदस्त होता, उत्तम प्रयत्न आपण पाहिला होता, मात्र झेल सुटतोय. जीवदान मिळतं, आयुष्यमान भवचा आशीर्वाद. कॅच विन द मॅच, घ्या कॅच आणि जिंका मॅच. चेंडूला शॉर्ट ऑन पोल निश्चित केलं होतं, प्लेसमेंट ठीक नव्हती. चेंडू मिडी रिझनमध्ये ट्रॅव्हल झाला होता, लँडिंग झाला होता. शतरक्षकाला मात्र चेंडू कलेक्ट करता आला आणि जीवदान मिळतंय ते प्रशांत याला. मात्र ह्याच दरम्यान एक दोन धावा जितकण्याची संधी प्राप्त होते आणि या दोन धाव्याने ऐदेवी वडनगर संघाला आपण अकाउंट ओपन करतोय. धावसंख्या होती ती 1-2. पुन्हा एकदा सागर राटा मोर्चा मारा. बॅक टू बॅक दुसरा जीवदान आपण पाहतोय. प्रशांत याला अतिशय सुंदर पेक होती, प्लेसमेंट डिफेन्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू कुठेतरी बॅटची कडी घेऊन एसट्यांच्या मागं, मात्र एसटी रक्षक चेंडू गॅदर करता आला आणि कलेक्ट करता आला आणि झेल कलेक्ट करता आला आणि बॅक टू बॅक दुसरा जीवदान प्रशांत याला मिळतोय. पुन्हा एकदा सागर राईट मोर्चा मारा. या ठिकाणी मात्र चेंडूला रिव्हर्स स्लिप करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित वारेक्षण नव्हता. एक धाव मात्र निश्चित काढली जाते. मित्रों निवृत्त फटका ज्या ज्या वेळेस मारायचा असतो त्या चेंडूची निवड फार महत्वाची असते, शॉर्ट सिलेक्शन फार महत्वाचं असतं. रिव्हर्स फटका मारायचा असेल तर शॉर्ट सिलेक्शन फार महत्वाचं असतं, चेंडूची निवड फार महत्वाची असते. कारण की रिव्हर्सचा फटका लागला तर अबाद नाही लागा तो बरबाद. पुन्हा एकदा सागर स्ट्राईक रोडीर करतोय रुपेश. सुंदर पेक, अतिशय अप्रतिम चेंडू. अलख्यात बॅटिंग फक्त चेंडूला थोडासा ड्राईव्ह केलं जातं, चेंडू मिडाऊनला येतो. एक धावाची दुसऱ्या धावाचा आत्मघातकी प्रयत्न, रनिंग बिटवीन सुंदर आहे, अतिशय जबरदस्त समन्वय आपण पाहतोय दोन फलंदामधून. आणि ज्या ठिकाणी एक धावा आहे त्याकडे दोन धावा कन्वर्ट केल्या जातात, या दोन धावाने संघाची धावसंख्या वाढते 5-1. आघाडीचा फलंदाज पहिल्या चेंडूवर बाद झालेला ब्रेक थ्रू प्राप्त करणारा गोलंदाज आपण सागर याला पाहिलं होतं आणि बाद होणारा फलंदाज केतन याला पाहिलं होतं. सागर आता मात्र चेंडूला सोडून दिलं जातं, याचं कारण आपण पाहिलं. लीग स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच वाईटची खून करते, अवांतर धाव, एक धावेचा निर्वाळा होतो, धावसंख्या वाढते 6. क्लीन अँड क्लिअर क्लॅरिटी आपण पाहतोय. प्रिन्स मोईज भिवंडीतील एक नामांकित अतिशय सुंदर पेक, अतिशय सुंदर पेक, एक्सप्रेस डिलिव्हरी. क्लीन अँड क्लिअर क्लॅरिटी आपण पाहतोय प्रिन्स मिश यांच्या माध्यमातून, अतिशय सुंदर स्वच्छ आणि क्लीन. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मित्र धावसंख्या ती फक्त आणि फक्त 6. एक निगेटिव्ह सुरुवात आहे, खराब सुरुवात आहे. आघाडीचा फलंदाज बाद झाले आपण पाहिलं. केतन याला दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते आणि जय भोलेना सरळ उपडा संघाचा दुसरा गोलंदाज आपण पाहतोय. कोणाला? निखिल. वैयक्तिक
पहिलं सांघिक दुसऱ्या संघाच्या वतीने दुसऱ्या षटकात तो आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे. ती बेस्ट टेक्निक बॅट्समन उत्तम फलंदाज आहे आयदी वडनगर संघाचा प्रशांत, त्याला उत्तम साथ देतो रुपेश. मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कोणतं थोडंसं बॅकफुटवर आपण पाहतोय. दिनेश चौगुले यांच्या नेतृत्वाखाली तालुका क्रिकेटमध्ये अतिशय उत्तम कामगिरी या संघाची आपण पाहतोय. सिनियर प्लेअर पप्प्या काबूकर या संघासाठी काही उत्तम कामगिरी पप्प्या काबूकर याची. कारण की जेव्हा जेव्हा संघ कुठं ते अडचणीत असतो त्यावेळी संघाचा सिलेदार म्हणून उत्तम कामगिरी पप्प्याच्याकडनं केली जाते. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय निखिल. चेंडूला शॉर्ट ऑन पोल केलंय, प्लेसमेंट तिकडे आहे, चेंडू मिडविकेटला आहे, शत्ररक्षक तैनात आहे, मैदान सोडावं लागेल ते प्रशांत याला. फटका मारण्यासाठी मित्र तुमचं प्लेसमेंट फार महत्त्वाचं असतं. निश्चित आपण पाहिलं अको टप्प्याचा चेंडू फलंदाज थोडासा शापवला होता, चेंडूला पुल करतोय मात्र प्लेसमेंट ठीक नव्हती, चेंडू मिडविकेटला चालतोय, शत्ररक्षक तैनात होत आहे आणि अतिशय उत्तम झेल कलेक्ट केला जातोय. दुसरा फलंदाज बाद होतोय आयदी वडूनगर या संघाचा प्रशांत. प्रशांत बाद होतोय, नेक्स्ट फलंदाज राहुल जातोय. यानंतर जो सामना असेल विजेता संघ आणि जॉईल स्पोर्ट्स पिंपलास. घनश्याम भोईर पॅम टीम जॉईल स्पोर्ट्स पिंपलास. निश्चिता झेल आहे, बघूया एक्झिट काय करतात. झेल कलेक्ट केला जातो आणि बॅक टू बॅक दुसरा फलंदाज रुपेश याला मैदान सोडावा लागतो. उत्तम झेल कलेक्ट केला जातो, आघाडीचा फलंदाज रुपेश बाद होतोय. अचूक टप्प्याची नियंत्रित गोलंदाजी आपण पाहतोय. अतिशय उत्तम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक निखिलद्वारा. बॅक टू बॅक दोन फलंदाज बाद केल्यानंतर ऑन द हॅट्रिक साधतोय का बघूया. चला नेक्स्ट फलंदाज वलेच्या संदर्भात सर्व संघाने एक विनंतीशील आपण थोडंसं सहकार्य करायचं. नेक्स्ट फलंदाज पप्प्या येतोय, एक संघातील मधल्या फळीतील उत्तम फलंदाज पप्प्या. राहुल याच्याकडे चांगली ॲबिलिटी चांगली क्षमता उत्तम फलंदाज आहे आयदीबी वडवणूकर या संघाचा. मात्र चालू सामन्याचं थोडंसं अपडेट पाहिलं तर कुठं थोडंसं बॅकफुटवर आहे संघ आयदीबी वडनगर. सुंदर पेक, अतिशय अप्रतिम चेंडू बॅक टू बॉलर असा मारा आपल्या फळथ्रोमध्ये, मात्र निश्चित चेंडू कलेक्ट करता आला नव्हता. निर्धाव चेंडू जी सांगता होते धावसंख्या स्थिर आहे फक्त आणि फक्त सहा. जय बोलेल सरुळीपडा शरद भुईर फॅम टीम. निश्चिता सुरेख पॅक, अतिशय अप्रतिम चेंडू फलंदाज त्रिफळाची बाद होतोय राहुल. अल्ट्रा मोशन मध्ये पाहू शकता कशा प्रकारे फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. क्रॉस द लाईन थोडंसं आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न होता चेंडूने बॅटमध्ये, मात्र संपर्क नव्हता. चेंडू येऊन एसट्यानवर आधारतो आघाडीचा फलंदाज राहुल. शून्य धावसंख्येवर बाद होत आहे संघाची धावसंख्या अजूनही स्थिर आहे ती फक्त आणि फक्त सहा. आघाडीचे चार फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला. नेक्स्ट फलंदाज धीरज येतोय.
सुंदर फेक अतिशय प्रतिम चेंडू थोडासा डिफेन्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न निश्चितच कोण बॅट आणि चेंडूचा हलकासा संपर्क निश्चित झाला होता. वन बाउन्सवर पहिल्या टप्प्यावर चेंडू कलेक्ट करण्याचा प्रयत्न एष्टी रक्षकाचा, मात्र चेंडू आणि एष्टी रक्षक यांच्यामध्ये व्यवस्थित संपर्क नव्हता. एक धावा अर्जित केली जाते, थोडंसं मिसफील केलं होतं चेंडूला आणि आता मात्र स्ट्राईक रोडेट करण्याची संधी आहे ती पप्प्याला. मधल्या फळीतील एक संघातील सर्वात महत्त्वाचा फलंदाज आहे पप्प्या. पुन्हा एकदा गोलंदाज गुणच्या मार्गावर बोलल्यावर अतिशय अचूक टप्प्याची नियंत्रित गोलंदाजी निखिल याची. या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा फ्लिक केला जातं, चेंडू मिडविकेटला जातोय. फक्त एक धाव आणि या एक धाव्याने ऐदिबी वडून वगैरे या संघाची धावसंख्या होते ती 8. अतिशय मॅजिकल षटक आपण हाताळताना पाहिलं. निखिल याला फक्त 2 धाव अर्जित केले होते आणि आघाडीचे 3 फलंदाज तंबूच्या आश्रयाला. एक उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपण पाहिलं निखिलद्वारा. परिपूर्ण बॅकफुटवर पहिल्या 2 षटकांचा आपण विचार केला तर निश्चितच वडून वगैरे या संघाची सुरुवात थोडीशी निगेटिव्ह झालेली आहे, खराब झालेली आहे. आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीन आमची सुसज्ज अशी गॅलरी. आणि निसर्गरम्य असं दृश्य, नयनरम्य दृश्य आपण पाहू शकता. उल्हास नदी एक नयनरम्य दृश्य, उल्हास नदीचं आपण पाहू शकता. त्या बाजूने त्या पलीकडे जर आपण लक्ष केंद्रित केलं तर हिरणंदानी कॉलनी पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर निगेटिव्ह सुरुवात, खराब सुरुवात. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय वैयक्तिक पहिला सांघिक, तिसरं गोलंदाजर सांभाळतोय निवेश. निवेश दोन धावा या ठिकाणी अर्जित झाले आहेत. पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं निलेश याच्या, या 2 धावांनी संघात धावसंख्या दुहेरीमध्ये प्रवेश करते. धावसंख्या होते ती 10. पुन्हा एकदा गोलंदाज गुणच्या मार्गावर बोलल्यावर पंचरकड गाठ घेतो, राईट मोडचा मारा करतो, स्ट्राईक रोटेट करतो. आघाडीचा फलंदाज पप्प्या. चेंडूला सुंदरसा स्पंज केला जाता, अतिशय उत्कृष्ट फटका, लुक ॲट दॅट, अतिशय देखणा फटका आपण पाहतोय. जागेवरून चेंडूला सुंदरसा स्पंज केला होता, प्लेसमेंट टूक होती, चेंडू सरसीमाच्या बाहेर जातोय चौकार. फटका मारण्यासाठी तुमचं प्लेसमेंट फार महत्वाचं. आपण पाहिलं ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू होता आणि चेंडूला जागेवरून सुंदरसा स्क्वेअर स्पंज केलं होतं आणि चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला होता, प्रवास केला होता चौकारासाठी. या चौकारनं सांगाय धावसंख्या 4 धावांनी पुढं सांगते, धावसंख्या होते ती 14. पुन्हा एकदा चेंडूला स्क्वेअर केलंय, मात्र प्लेसमेंट आपण पाहतो चेंडू कव्हर क्षेत्राकडे येतोय. वन बॉन्स पहिल्या टप्प्यावर चेंडूला कलेक्ट केलं जातं, फक्त आणि फक्त एक धाव. अखूट टप्प्याचा चेंडू होता, ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा फलंदाजाकडे की बेल होती आणि चेंडूला सुंदरसं स्क्वेअर केलं होतं. चेंडू कव्हर क्षेत्राकडे फक्त आणि फक्त एक धाव. आता मात्र चेंडूला जागेवरून मारण्याचा प्रयत्न होता, अतिशय एक्सप्रेस डिलिव्हरी, सुंदर फेक. बघूया एक्झिट काय घडतंय त्या ठिकाणी. ज्या ठिकाणी मित्र आपण पाहतोय फक्त आणि फक्त एक धावा, त्या ठिकाणी 3 धावा अर्जित केले जाते, याचं कारण आपण पाहिलं होतं. दोन धावा, ओके, 2 का 3, 2 धावा, ओके, 22 च्या रूपाने 2 धावा अर्जित झालेल्या आहेत.
धावायवत कसे धावायन फार गरजेचं असतं. पुन्हा एकदा गोलंदाज गोंच्या मार्गावर बोळीहार पंचाकडे गाड घेतो, राईट टाईमवरचा मारा करतो, स्ट्राईक रोटेट करतोय. फलंदाज धीरज आता मात्र टेस्टच्या अंदाजाने चेंडूला सोडून दिलं होतं. चेंडू शॉर्ट थर्डमॅनला जातोय, पंच वाईटचा इशारा करतात. 1+1 अशा एकंदरीत 2 धावा. या 2 धावाने संघाची धावसंख्या मित्र आलू पुढे सरकते. धावसंख्या होती ती 19. तिसरे षटक प्रगती पथावर धावसंख्या 19. आता स्ट्राईक रोटेट करतो पप्प्या. या ठिकाणी मात्र चेंडूला फोर्स केलाय, अतिशय देखणा फटका, उत्कृष्ट फटका आपण पाहिला. चेंडू मिडविकेट सीमाच्या बाहेर जातोय. नेत्रदीपक षटकार. मी म्हटलं होतं पप्प्याच्याकडे चांगली ॲबिलिटी, चांगली क्षमता आहे, आणि जेव्हा जेव्हा संघ कुठं थोडंसं अडचणीत असतो तेव्हा संघाची नौका किनाऱ्याला लावण्याचं काम पप्प्याच्या माध्यमातून केलं जातं, आणि तेच या मॅचमध्ये आपण पाहतोय. पप्पे अतिशय उत्कृष्ट फलंदाजी आपल्या संघासाठी अतिशय चांगलं योगदान देतोय. सुंदर फटका, अतिशय परीक्षण फटका, जवळच फटका, आपलातून फटका पप्प्याच्या बॅटमधून. या 7 धावांची संख्या धावसंख्या 25 होते. स्लो अँड रिव्ह लो फुटा, चेंडू क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित बऱ्याविषयी झाला होता. चेंडू मिडविकेटला जातो, 1 धावाची 2 धावाचा आत्मघातकी प्रयत्न केला जातो, 3 धावाची मागणी केली जात नाही. या 2 धावा, धावसंख्या 27. तीन षटकांच्या अंती धावसंख्या होते ती 27. शेवटच्या अंतिम षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला, सांघिक चौथं. गोलंदाजी आणि या ठिकाणी मात्र चेंडूला अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहतोय. चेंडू सीमाच्या बाहेर जातोय षटकार. अजब की गेंद त्यावर, गजब का शॉट था, बेहतरीन स्ट्रोक था. धीरजच्या बॅटमधून अतिशय प्रेक्षणीय फटका आपण पाहिला. चेंडूला सुंदर असा फिरकावून दिलं होतं. चेंडू बॅकवर्ड स्पेलिंग सीमाच्या बाहेर जाणार, दणदणीत षटकार येतोय. या 6 धावांनी आता मात्र आयदेवी वडवणकर संघ एका चांगल्या सुस्थितीमध्ये आपण पाहतोय. धावसंख्या 33, शेवटचा अंतिम षटक प्रगतीपथावर आहे. पुन्हा एकदा गोलंदाज गोंच्या मार्गावर, राईट टामोरचा मारा, स्ट्राईक रोटेट करतोय धीरज. या ठिकाणी मात्र चेंडूला सोडून दिलं जातं स्टेजच्या अंदाने. निर्धाव चेंडूची सांगतात धावसंख्या स्थिर आहे. एक्सप्रेस डिलिव्हरी, वेगवान चेंडू होता, बीट झाला होता फलंदाज. आता मात्र थोडासा दिशाहीन चेंडू, स्वैर बारा, ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू, पंच वाईट चिकून करते. गवांतर धाव, धावसंख्या 1 धावाने पुढे सकते. धावसंख्या होती ती 34.
याच्याकडनं थोडंसं काहीतरी कानमंत्र दिलं जातो धीरज याला. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो मारूस तो पंचांकडे गाड घेतोय. नितेश अतिशय खराब चेंडू उत्तम प्रहार आहे. निश्चितच चेंडू जातोय सीमारच्या बाहेर. टावरिंग षटकार व्हेरी ग्लोरियस स्ट्रोक. खराब चेंडू उत्तम फटका. जसा प्रश्न तसं उत्तर. अतिशय खराब चेंडू होता आणि चेंडूला उत्तमरित्या भिरकावून दिलं होतं. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमाच्या बाहेर जाणारा एक दणदणीत षटकार. पुन्हा एकदा धीरजाच्या बॅटमधून. आता मात्र सांगायची धावसंख्या की चांगल्या स्थितीमध्ये यायचं. धावसंख्या होती ती 40 धावा पूर्ण होतात. पहिल्या दोन षटकांचा मित्र आपण विचार केला तर फक्त आणि फक्त 8 धावा अर्जित झाल्या होत्या. मात्र उर्वरित दोन षटकारामध्ये एक अत्यंत उत्तम चांगली भरारी. ऐदेवी वडुरकर संघ घेतो. विशेष म्हणून पप्प्याच्या बॅटमधून चांगल्या फटक्यांची ठेवण. त्यानंतर त्याला उत्तम साथ धीरज याची. चेंडूला सुंदरसा ड्राईव्ह केला जातो मात्र प्लेसमेंट ठीक नाही आहे. निश्चितच मैदान सोडावं लागेल धीरज याला. बाद होतोय धीरज. ड्राईव्ह केलं होतं चेंडूला. चेंडू वाईडिश लॉंगांडला जातोय. चांगलं शत्रक्षण. फलंदाज बाद होतोय धीरज. नेक्स्ट फलंदाज दिनेश येतोय. नितेश या ठिकाणी मात्र चेंडूला शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क आणि पंच लेग बाईचा इशारा करतात. बीट झाला होता फलंदाज. बीट झाला होता. इष्टीरक्षा चेंडू स्टीप थंडमॅनला जातोय. चांगले शत्ररक्षण. फक्त आणि फक्त एक जावं. मला वाटतं अंतिम चेंडूची बेग बाकी असावी. आता मात्र स्ट्राईक रोडकडे संधी आहे ती दिनेशला. संघातील सर्वात महत्त्वाचा फलंदाज दिनेश आहे. अतिशय अनुभवी असा फलंदाज आहे दिनेश. निश्चितच उंचावून मारण्याचा प्रयत्न आपण पाहिलात. कुठंतरी निश्चितच चेंडू बॅटची कट घेऊन एसटी रिक्षा चेंडू गॅदर करताना चेंडू थंडमॅन रिजनमध्ये ट्रॅव्हल झाला होता. एक धाव मिळते आणि दमणे संघाची धावसंख्या होते ती 42 आणि विजयाचं लक्ष आहे ते 43 धावांचं. जो संघ विजय संपादित करेल त्याला मात्र दोन दोन हात करावे लागतील. ते जॉईल स्पोर्ट्स पिंपलास घनश्याम भोईर फॅम टीम. आणि बॅक टू नाऊन क्रिकेट बघूया काय घडतंय काय बिघडतं याचं धावतं वर्णन करण्यासाठी सज्ज होतात माझे सहकारी मित्र माझे परममित्र तालुका क्रिकेटचा बुल्लान दावाज व्हॉइस ऑफ वेळे. निश्चितच या स्पर्धेमध्ये ज्याने अतिशय उत्तम रंग भरला श्री जेवण पाटील. धन्यवाद मोहन भोईर. मित्रांनो आपण जी स्पर्धा पाहतात बंदऱ्या मारुती स्पोर्ट्स कालेर आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2018 वर्ष 2018 आपण अलविदा करणार आहोत. त्यांनी ही शेवटची स्पर्धा आहे ग्रामीण पूलमधली. व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. वेलकम सचिन इतारकर. आपलं हार्दिक स्वागत आहे. अतिशय भव्य दिव्य असं आयोजन पाहू शकता आपण. संपूर्ण मैदानाचं दृश्य दाखवलं जाते टेलिव्हिजन सेटवर. पाहू शकताय कटआउट बॅनर्स. हार्दिक शुभेच्छा देणारे. अतिशय क्लीन अँड नीट लाईव्ह टेलिकास्ट. हिरवीगार झाड निसर्गरम्य असं दृश्य आहे. सुंदर आहे मैदान बंदऱ्या मारुती काल्लेर क्रीडानगरी. आणि हे कटआउट आपण पाहू शकता. हार्दिक शुभेच्छा देणारे आमचे प्रमुख मान्यवर मंडळी टेलिव्हिजन सेटवर दाखवलं जाते. आणि गर्द हिरवीगार झाड पाहू शकता आपण टेलिव्हिजन सेटवर.
हे पाहू शकता, प्रेक्षक गॅलरी खेळाडू कक्ष देखील आपण पाहू शकता। सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते, जय भोलेनाथ सरोली पाडा संघाची। संदेश आणि सनी, लक्ष्य आहे 43 धावांचं। सामना आपण पाहतो आई देवी वडुनगर आणि जय भोलेनाथ सरोली पाडा या दोन संघांमध्ये हवा अतिशय वेगाने वाहताना आयडियल कंडिशन क्रिकेट फेस्टिवल पाहतोय कालेर गावामध्ये। हॉट क्रिकेट, सर्वांचं हार्दिक स्वागत आहे पुन्हा एकदा बंद्रा मारुती स्पोर्ट्स कालेर संघाच्या वतीनं। मेलबोर्न टेस्ट, तिसरी टेस्ट सुरू आहे, तिसरा कसोटी सामना। भारतीय संघ मजबूत स्थितीमध्ये 443 धावांवर भारतीय संघाने डाव घोषित केलेला आहे। 7 गडी बाद झाले होते भारतीय संघ, त्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाची इनिंग सुरू झालेली आहे। कुठल्या प्रकारचा गडी बाद झाल्याने बिनबाद 8 अशी सुरुवात आहे ऑस्ट्रेलिया संघाची। दुसरा दिवस आहे आजचा टेस्टचा, गोलंदाज दुसरा दिवस संपलेला आहे। उज्ज्वल पहिल्या षटकासाठी पहिलं बॅटिंग पॉवर प्लेचं षटक घेऊन आलेलं आहे, सामना करण्यासाठी सज्ज होणार फलंदाज संदेश। उज्ज्वल एक युवा गोलंदाज आहे, नेहमीच आपल्या संघासाठी चांगली कामगिरी केली आहे, मात्र या स्पर्धेमध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करतोय बघायचं आहे। फर्स्ट बॉल टू गो, चेंडूला ड्राइव्ह केलेला आहे व्हीच्या शेप मध्ये, चेंडू लॉंग ऑन सीमारेषेकडे जातोय, क्षेत्ररक्षक झेपावतोय, टिपिकल पॉवर प्लेचा फटका इनफील्डच्या वरून, 4 धावांसाठी चौकार। अशी दर्याची दौलत खनखनी चौकार पहिल्या चेंडूवर वैभव, बुडवून नष्टे पाडून खेळण्याचा प्रयत्न, मात्र हाफ चान्स होता, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता। दुसऱ्यांदा जीवनदान मिळते, पहिल्यांदा चेंडूने बॅटची कडा घेतली, एसटी रक्षक थोडा लांब होता हाफ चान्स, त्यानंतर धाव घेण्याचा जो प्रयत्न केला होता डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता। एक रिस्की सिंगल पूर्ण केलेली आहे, धावसंख्या 1 आलोच पुढे सरकते 5। गोलंदाज उज्ज्वल पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर, राईट आर्म मोहर दे विकेट, सामना करण्यासाठी सज्ज होतो फलंदाज सनी। चिप केलेल्या हवेमध्ये क्षेत्ररक्षक झेल घेण्याचा प्रयत्न करते, दुसरी धाव पूर्ण करते सनी, वैयक्तिक खाते खोलते, धावसंख्या वाढते 7। एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चेंडूला खेळत होता ऑन साइडला, चेंडू होते ऑफ साइडला। पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर गोलंदाज उज्ज्वल, राईट आर्म ओव्हर द विकेट, सामना करेल फलंदाज सनी। चेंडूला स्विंग केलेला हवेमध्ये, प्रशांत झेल टिपतोय लॉंग ऑफ सीमारेश्वर, पहिल्या विकेटचं पतन। पहिला फलंदाज बाद होते सनी, याची खेळी संपुष्टात आलेली, अप्रतिम झेल टिपला होता लॉंग ऑफ सीमारेषेवर प्रशांत याने, धावपलकावर धावा कायम आहेत 7।
सागर न्यू बॅट्समन इन क्रीज, नॉन स्ट्रायगेनला गोलंदाज उज्ज्वल, चेंडूला लॉप केलेला लॉफ्टेड स्ट्रोक, क्षेत्ररक्षक, व्हाट अ कॅच, मॅग्निफिसेंट टेकन कॅच, स्पेक्टॅक्युलर कॅच, प्रशांत. अतिशय अफलातून झेल टिपल्या, कॅचेस विनिंग द मॅचेस, टेकन कॅचेस अँड विनिंग द मॅचेस हे विजयाचं सूत्र असते. आणि लॉंग ऑफ वरून लॉंग ऑनला जाऊन धावता झेल टिपले, अगदी हवेमध्ये सूर मारून झेल टिपला होता प्रशांत. याने बॅक टू बॅक दुसरा झेल टिपते, दुसरा गडी तंबूमध्ये परततोय. ऑन हॅट्रिक वर येतोय धावपलकर, धावा स्थिर आहेत सात. चांगली गोलंदाजी उज्ज्वल याची, दोन मोठे आदरे दिलेले आहेत. जय बोलनाथ सरुलपाडा या संघाला. बघूया जर हॅट्रिक पूर्ण केली तर पहिला गोलंदाज या स्पर्धेमधला ठरेल उज्ज्वल. सामना करण्यासाठी सज्ज होते गोलंदाज कपिल. हॅट्रिक बॉल अतिशय उत्कृष्ट चेंडू, परफ्यूम डिलिव्हरी, नाकाला सुगंध देऊन चेंडू जाते. एसटी रक्षक पापेयाच्या हातामध्ये निर्धाव. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे, धावपलकर धाव आहेत दोन बाद सात. चांगली गोलंदाजी केलेली आहे, बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाज उज्ज्वल याने लक्ष आहे 43 धावांचं. मित्रांनो येणाऱ्या दिवसामध्ये वीर तानाजी दापोडे संघाचा बिग शो, बिग इव्हेंट होणार आहे 2 जानेवारी ते 6 जानेवारी 2019. इच्छुक संघांनी संपर्क साधायचा वीर तानाजी दापोडे संघाशी. बिग शो रंगणार आहे वीर तानाजी क्रीडानगरी. वीर तानाजी चषक 2019 दिनांक 2 जानेवारी ते 6 जानेवारी 2019 ह्या नव्या वर्षामध्ये ही भव्य दिव्य अशी स्पर्धा रंगणार आहे. दुसरे षटक घेऊन येते गोलंदाज धीरज. सामना करण्यासाठी सज्ज होते फलंदाज सागर. तिन्ही पंचाने अतिशय जबरदस्त कामगिरी पारलेली आहे, चांगले निर्णय बघायला मिळाले. तानाजी पाटील, गोरखनाथ पाटील आणि पंच बाला. चेंडूला जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न केला होता. स्वतः गोलंदाज चेंडूला अडवते खेळपट्टीवर, कुठल्या प्रकारची धाव नाही, निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या धावपलकावर कायम आहे 2-7. अतिशय भव्य दिव्य असं आयोजन आहे, सुंदर मैदान आहे. आंतरराष्ट्रीय मैदानाप्रमाणे हे मैदान आपण पाहतोय बंद्रे मारुती क्रीडानगरी काल्लेर. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर धीरज. चेंडूला ऑन द अप ड्राईव्ह केलेला आहे, स्टेट फटका, क्षेत्ररक्षक झेपावतोय, आउटफील्ड मधून चेंडूला अडवते. फक्त एक धाव मिळते ती सागर याला. धावसंख्या 1 ने आलूच पुढे सरकते 8. दोन्ही लढवई हे संघ आहे, चांगली लढत प्रेक्षकांना निश्चितच असं वाटते. ज्याप्रमाणे गोलंदाजी सुरू आहे, ज्याप्रमाणे फलंदाजी, असं वाटते की सामना शेवटच्या षटकापर्यंत जाईल आणि चांगली लढत, रंगतदार लढत प्रेक्षकांना बघायला मिळेल. पुन्हा एकदा धीरज बॉलिंग मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट. अतिशय उत्कृष्ट चेंडू होता, ब्लॉक होल मध्ये चेंडू जी हाताळणी केली होती, पहिली धाव पूर्ण करतोय. फक्त एकच धावसंख्येवर समाधान मानलेला फलंदाज कपिल याने. धावसंख्या 1 ने आलूच पुढे सरकते 9. दयानंद भंडारी माजी ग्रामपंचायत सदस्य काल्लेर, त्याचबरोबर बंद्रे मारुती काल्लेर 40+ संघाचे अष्टपैलू खेळाडू आहेत. मी आपणास विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे.
रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न. येस, लेग बिफोर विकेट, थर्ड विकेट इज गॉन. जय भोलेनाथ सरोली पाडा. अतिशय उत्कृष्ट चेंडू, एक्झॅक्टली इनपॅक्ट इन लाईन बॉल आपण बघितला, हिट इन विकेट आणि परफेक्ट चांगला निर्णय पंच तानाजी पाटील यांचा. इनपॅक्ट इन लाईन चेंडू बरोबर मधल्या स्टंपवर आदलणार आपण बघितला. पायचीच्या रूपाने बाद होतोय सागर. पुन्हा एकदा लाऊड शॉट, नॉट इम्प्रेस टू अंपायर. निर्धाव चेंडूची समाप्ती, चांगली गोलंदाजी. धावसंख्या कायम आहे धावपलकावर, तीन गड्यांच्या मोबदल्यात नऊ. चांगली गोलंदाजी करताना पाहतोय आपण गोलंदाज धीरज याला. आता मात्र इथून गिअर चेंज करावं लागेल, टॉप गिअर टाकावं लागेल सामना जिंकण्यासाठी. टॉप क्लास हाय क्वालिटीचा खेळ करावा लागेल सामना जिंकण्यासाठी. जय भोलेनाथ सरोली पाडा या संघाला. चेंडू हवेमध्ये, मिस टाइम फटका, सेफ लँडिंग होताना नो मॅन्स लँड वर चेंडू पडतोय. फक्त एक धाव मिळते फलंदाज निखिल याला. धावसंख्या एक ने आलोच पुढे सरकते दहा. दोन षटकांचा खेळ संपलेला आहे, धावपलकावर धावा आहेत तीन बाद दहा. जिंकण्यासाठी अजून तब्बल 33 धावांची आवश्यकता आहे. मात्र या सामन्यामध्ये अतिशय जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळालं, विशेष करून प्रशांत याने दोन झेल टिपले आहेत. एक झेल टिपला होता लॉंग ऑफ सीमारेषेवर आणि दुसरा झेल लॉंग ऑन सीमारेषेवर. ॲथलेटिक एफर्ट्स बघायला मिळाला. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये उज्ज्वल याने भेदक मारा केला होता बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये. त्यानंतर दुसरं षटक आतलं होते धीरज याने. तिसरे षटक घेऊन येते गोलंदाज घनश्याम. अजून जिंकण्यासाठी 33 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र एअर फायर करावा लागेल सामना जिंकण्यासाठी. तो जय भोलेनाथ सरोली पाडा या संघाला. चालू सामन्यातील विजय संघाला जॉयल इंटरप्राइजेस पिंपलाच्या संघाशी लढत द्यावी लागणार आहे. घनश्याम भोईर फॅम टीम. घनश्याम सोडून दिलेला आहे पंजांचा व्हाईट बॉलचा इशारा येते. दिशा इन चेंडू बघितला, एक अवांतर धाव मिळते. धावसंख्या एक ने आलोच पुढे सरकते 11. 42 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू शेष रिमेनिंग, लास्ट 12 बॉल रिमेनिंग अँड 42 रन्स टू विन. चेंडूला लॉप केलेला लॉफ्टेड स्ट्रोक, वाइड ऑफ लॉन्ग ऑन सीमारेषेच्या बाहेर जाते षटकार. अतिशय उत्कृष्ट फटका आपण बघितला, परफेक्ट टायमिंग निखिल याच्या बॅटमधून हा गगनचुंबी षटकार. धावसंख्या वाढते 17. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर घनश्याम, जोरदार अपील. मात्र पंचांवर कुठल्या प्रकारचा प्रभाव नाही, लेग बाईचा इशारा येते पंचांकडून. एक आवांतर धाव मिळते. धावसंख्या एक ने आलोच पुढे सरकते 18. प्रमोद मेस्तरी त्या ठिकाणी होते. झेल जर टिपला असता तर तुम्हाला 200 रुपयाचं पारितोषिक मिळालं असतं बंद्रा मारुती स्पोर्ट्स काल्लेर संघाच्या वतीनं. आता घ्या मग 500 मिळतील.
घनश्याम दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल टिपते बाद होते फलंदाज चौथा फलंदाज बाद होते जय भोलेनाथ सरोली पाडा संघाचा धाव फलकावर धावा कायम आहेत 18 घनश्याम राईट आर्म ओव्हर द विकेट चेंडू हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षक दोन दोन पाठलाग करतायत झेल टिपते प्रशांत तिसरा या सामन्यामधला वेल जज कॅच आणि फलंदाज बाद होते निखिल मित्रांनो येणाऱ्या दिवसामध्ये स्वर्गीय अमित स्मृती चषक हा देखील रंगणार आहे सावंत येथे दिनांक 30 डिसेंबर ते 3 जानेवारी पर्यंत हा क्रिकेटचा महासंग्राम रंगणार आहे सावंत गावामध्ये इच्छुक संघांनी सहभाग घ्यायचा आहे चेंडूला ऑफिस टॉस फ्लिक केलेला आहे चेंडू जातोय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार चोवीस निखिल जोपर्यंत खेळपट्टीवर धोक्याची सूचना असणार आहे वडून वगैरे संघाला पुन्हा एकदा पुल केलेला हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षक झेल टिपतोय बाद होते निखिल तीन षटकांचा खेळ संपलेला आहे 6 बाद 10 फलकावर धावा आहेत 24 जिंकण्यासाठी बरोबर 19 धावांची आवश्यकता आहे शेवटच्या षटकामध्ये केतन यांनी अप्रतिम झेल टिपला होता नितेश येतोय नवीन फलंदाज आता मात्र नितेश आणि रोहन ही जोडी खेळपट्टीवर आहे शेवटचा अंतिम षटक आहे गोलंदाज रोहित शेवटच्या षटकासाठी बघूया 6 चेंडूंमध्ये 19 धावा जय भोलेनाथ सरोली पाडा संघ पूर्ण करतोय की नाही बघायचं या उलट चांगली कामगिरी आहे पाड जड वाटते मोहन भोईर आपण जर विचार केला दोन्ही संघांचा तर आई देवी वडून अवघड संघाचं मात्र क्रिकेट आहे क्रिकेटमध्ये काहीही घडू शकते एनिथिंग कॅन्ट हॅपन रोहित बॉलिंग मार्क वर सामना करण्यासाठी सज्ज होते फलंदाज नितेश चेंडूला बॅकफुटवर जाऊन कट केलेला आहे क्लासिकल कव्हर ड्राईव्ह क्षेत्ररक्षक दक्ष आहे आणि त्यावर 2 धावा पूर्ण करते
दोन धावसंख्येनिशी धावसंख्या वाढते 26, पाच चेंडूंनी जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता आहे, पाच चेंडू 17 धावा, हिट आउट या गेट आउट? रोहित राईट आर्म ओव्हर द विकेट, चेंडूला हवेमध्ये ड्राइव्ह केलाय, क्षेत्ररक्षक दक्ष दिनेश झेल टिपतोय, बाद होते फलंदाज, खेळी संपुष्ट देते. सात गडी बाद झाल्यात, धाव पलकावर धावा कायम आहेत 25, जिंकण्यासाठी अजून 4 चेंडू आणि 26 17 धावांची आवश्यकता आहे, 4 चेंडू 17 धावा. रोहित चेंडूला डाऊन द ग्राउंड स्ट्रेट फटका खेळलेला आहे, क्षेत्ररक्षक दक्ष आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे, दोन धावा सहज गत्या पूर्ण केलेल्या आहेत, 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता आहे. तीन चेंडू आणि 15 धावा, गोलंदाज रोहित राईट आर्म राउंड द विकेट, चेंडूला हुक केलेला हवेमध्ये, प्रशांत या सामन्यामधला चौथा झेल टिपतोय, वेल जज कॅच, आठवा फलंदाज बाद होतोय.